ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे गेल्या 8 दिवसापासून निर्भया केसमधील आरोपींना शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी मौन आंदोलन करत आहेत. त्यामुळे भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी अण्णा हजारे यांची राळेगण सिद्धी इथं जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात. राज्यामध्ये आणि देशांमध्ये जे अत्याचार सुरू आहेत, महिलांसाठी जे एक असुरक्षिततेचं वातावरण आहे आणि निर्भयाला 7 वर्ष होऊन सुद्धा फाशीच्या शिक्षेची जी अंमलबजावणी आरोपींची झालेली नाही, त्या आरोपींना तातडीनं फाशी व्हावी आणि त्याच निर्भयाला नाही तर हजारो लाखो निर्भयांना तातडीनं न्याय मिळावा यासाठी अण्णा हजारेंनी राळेगण सिद्धी येथे मौन व्रत धारण केलेलं आहे. 7 दिवस होऊन गेलेले आहेत परंतु सरकारने अजूनही काही उत्तर दिलेलं नाही. मला नवीन सरकारचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांना तातडीनं सांगायचं की आंध्र प्रदेशमध्ये जसा दिशा बिल पास झालं त्याचा अभ्यास तर आपल्या सरकारने आता केलेला हिवाळी अधिवेशनामध्ये, परंतु तसंच श्रद्धा बिल, कारण कोपर्डीमध्ये आपल्या श्रद्धावर असाच अत्याचार झालेला होता, ते जर श्रद्धा बिल तातडीनं आपण राज्यामध्ये आणलं कडक शासन, कारण 21 दिवसांमध्ये फाशीची शिक्षा अशा पद्धतीचं ते बिल आहे. मला वाटतं जर राज्य शासनाने अशा पद्धतीचं बिल आणलं तर निश्चितच राज्यामध्ये एक दहशतीचं वातावरण जे आहे ते आरोपींसाठी होईल.